मला असं वाटतं की ज्या प्रकारचं एक षड्यंत्र चाललेलं आहे, एक इंडॉक्ट्रिनेशन करून ज्या प्रकारे मुलींना या ठिकाणी एक्सप्लॉइट केलं जातं आहे, धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे, या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आलेल्या आहेत. मला असं वाटतं की हा सिनेमा स्टोरी सांगण्याकरता नाही आहे, हा जागृत करण्याकरता आहे. याच्यानंतर अशा प्रकारे कुठल्या मुलीवर वेळ येऊ नये याकरता हा सिनेमा तयार झाला आहे. आणि हा सिनेमा पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन की जे लोक असं बोलले आहेत की या सिनेमाच्या डायरेक्टरला भर चौकात फाशी दिली पाहिजे, त्यांच्या सडक्या मेंदूतल्या सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे असं हा सिनेमा पाहिल्यावर मी म्हणू शकतो. जितेंद्र आव्हाड जर असे बोलले असतील तर हे अतिशय चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे बोलणं हे बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की प्रसिद्धी मिळवण्याकरता आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करण्याकरता ते जे काही अशा प्रकारे बोलतात त्याच्यातनं त्यांना हे लक्षात येत नाही की इतर समाजामध्ये याबद्दल प्रचंड रोष आहे आणि त्यांच्याबद्दल विशेषतः हिंदू समाजात एक मोठा रोष आहे. आणि त्यांचं जे वक्तव्य आहे हे तपासून पाहिलं जाईल आणि या वक्तव्यामध्ये कुठेही बेकायदेशीर काही असेल तर त्याच्यावर कारवाई केली. कर्नाटकमध्ये काय स्थिती आहे? कर्नाटकमध्ये आहे का? कर्नाटकमध्ये काय स्थिती आहे? टॅक्स फ्री करण्याची मागणी होतोय केरला स्टोरी. महाराष्ट्रात टॅक्स फ्री होईल का? अजून याच्यावर आम्ही काही निर्णय घेतला नाही. एकदा सीएम साहेबांनी